नक्की, पण फार महत्वाचा आजचा दिवस राहिला. खूप दिवस यावर चर्चा होत होती. या सुनावणी दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आपण आशा करूया. आणि जसं तुम्ही सांगताय, पुढची सुनावणी ही जानेवारीमध्ये आहे, त्यामुळे त्या सुनावणीमध्ये काय होतं हेही बघायचं. धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. आणि नागपूरमध्ये आता चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत, थेट प्रक्षेपण. नाही, महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला मला माहिती नाही, पण हे गोष्ट खरी आहे की महाराष्ट्र सरकारने शेतकरी शेतमजूर आज इतकी वाईट परिस्थिती आहे की शेतकऱ्याचे वीज पंप कापतायत. आज शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे, लाखो कनेक्शन कापून ठेवले आहे शेतकऱ्यांचे. त्यामुळं सरकारने पहिलं लक्ष कुठं दिलं पाहिजे, शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कापू नये. त्या ठिकाणी रस्त्याकरता पैसे नाही आहे, पूर हानीकरता पैसा नाही आहे, मोठ्या प्रमाणावर अजूनही शेतकऱ्याचा बोनस दिला नाही, धानाचा बोनस अजून दिला नाही आहे, याकरता पैसा दिला पाहिजे. बाकी त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचे ते घ्यावे, पण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. नाना पटोले यांनी आपल्या गावातल्या ग्रामपंचायत सुद्धा भारतीय जनता पार्टी मुक्त करून दाखवावी, मग बाकीच्या गोष्टी बोलाव्या. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नेते आत्ता नागपुरातून बोलत होते. खरे तर नागपूरचा आणि अकोल्याच्या निकालानंतर या प्रतिक्रिया येत आहेत, या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. पण आजच्या दिवसभरातली जी काही घडामोड आहे त्यावरची प्रतिक्रिया बावनकुळे यांची होती. आता आपण घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आजच्या निकालासंदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा काय म्हणणं मांडलेलं आहे ते बघूयात. ट्रिपल टेस्ट पास झाल्याशिवाय आपला अध्यादेश जो आहे तो चालणार नाही. याचा अर्थ असा की 50% रिझर्वेशन देता येणार नाही. एक, आयोग निर्माण व्हायला पाहिजे. दोन, आणि इम्पिरिकल डेटा तयार पाहिजे. तीन, त्यातला इम्पिरिकल डेटा हा जो भाग आहे इथे सगळं घोडं अडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानी आधीच्या निर्णयामध्ये दोन शब्द वापरलेत, कोलेट आणि कंटेम्परेनियस. कोलेट याचा अर्थ ते कम्पेअर करता आला पाहिजे डेटा, त्याची इव्हॅल्युएशन करता आली पाहिजे. आणि कंटेम्परेनियस याचा अर्थ असा की तो आत्ता लागू पाहिजे. आत्ता कुठे कुठे कसं कसं रिझर्वेशनची गरज आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. तर हा डेटा आत्ता तर आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आत्ता ओबीसीचं रिझर्वेशन घेता येणार नाही. हा पॉईंट वन. आता 3 महिन्यात जर का हे करू शकले तर ते रिझर्वेशन मान्य होईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. फक्त आपल्या माहितीसाठी सांगतो की 5 वर्षाच्या पुढे मुदत वाढवता येत नाही, हे घटनात्मक बंधन आहे. म्हणजे अगदीच आणीबाणी असेल, कुठे भूकंप झाला वगैरे, तर गोष्ट वेगळी. जिथे निवडणुका होणार नाहीत तिथे नंतर घेता येतात, असं नाही आहे की त्या कायमच्या रद्द झाल्या. खूप जणांचा असा गैरसमज आहे की आत्ता ओबीसी आरक्षण दिलं नाही की ते पुढे कधीच मिळणार नाही, तसं अजिबात नाही आहे. माझ्या ज्ञानाप्रमाणे 243D आणि T खाली विधानसभेला, प्रत्येक राज्याच्या विधानसभेला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स नंतर ओबीसीचं रिझर्वेशन 50% देता येतं. फक्त ते या ट्रिपल टेस्टमध्ये बसायला पाहिजे, तेव्हा ते कायमचं गेलेलं नाही आहे. फक्त या निवडणुकीत ते मिळणार की नाही हा वादाचा प्रश्न आहे. आणि मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा नाही मिळालं तरी राजकीय पक्षांमध्ये एकमत झालं आणि त्यांनी फक्त ओबीसीच लोकांना उभं केलं तिथे, तर ते ऑटोमॅटिक मिळाल्यासारखंच झालं ना. पण त्यात सामंजस्याची गरज, ते मुश्किल आहे. समजा एखादा अपक्षही उभारू शकतो, त्याला अनेक गोष्टी आहेत. 3 महिन्यात राज्य सरकार डेटा सादर करू शकलं नाही तर मग पुढं काय? नाही, मग आरक्षण तर नाही करता येणार, उघड आहे. म्हणजे एक तर त्या ओपन कॅटेगरी म्हणून दाखवाव्या लागतील किंवा त्या होणारच नाहीत. मग त्या जेव्हा केव्हा आरक्षण येईल त्यावेळी ते पुढे होतील, तसं करता येतं, पुढे घेता येतील, पण आत्ता होणार नाही ते निश्चित.